कणकवलीचे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकरच कणकवली वासियांशी बेईमानी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. कणकवली नगरपंचायतीच्या वॉटर मीटर खरेदीत 28 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक समीर नलावडे आणि बंडू हरणे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केलाय. खंडन म्हणजे ते तुम्हाला दाखवण्यापुरते खंडन केलंय. ऍक्च्युली आम्ही सभागृहामध्ये तो वॉटर मीटर आणून दाखवा म्हणून उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष आणि प्रशासनाला सांगला होता. ऍक्च्युली आम्ही प्रशासनाला सांगला होता. प्रशासनाने आम्हाला वॉटर मीटर नगरपंचायतच्या सभागृहामध्ये नगरसेवकांना दाखवला नाही. उपनगराध्यक्षांनी तो आपल्या अंगावर का घेतला हे मोठं त्याच्यातलं गणित आहे. पण आमचं आजही म्हणणं असं आहे की तो वॉटर मीटर इट्रॉन कंपनीचा 15 mm वॉटर मीटर हा 550 ते 600 रुपयाला मिळतो आणि नगरपंचायतीने तो 2149 रुपयाला खरेदी केलेला आहे. त्याच्यामुळे अजून आमची तक्रार आहे. उपनगराध्यक्षांनी MJP अप्रूव्हल आहे म्हणून सांगितलं. तर आता माझ्याकडे तो सुद्धा पुरावा आहे की MJP अप्रूव्हल असलेला इट्रॉन कंपनीचा 15 mm असलेला वॉटर मीटर हा माझ्याकडे ह्या बिलामध्ये त्या डायरेक्ट कंपनीशी मी मागवलं बिल ऑनलाईन मला दिलं आणि त्यांनी अबाव 1500 जर ते खरेदी केले म्हणजे आपल्या नगरपालिकेने 1800 क्वांटिटी खरेदी केलेली आहे. त्यांनी 550 ते 600 रुपयाला जो तुम्ही सांगा त्याचं बिल सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी कोटेशन दिलेलं आहे. ह्या कोटेशन प्रमाणे हे 550 ते 600 रुपयाला तो मीटर पडतो. त्याच्यामुळे माझं खुलं आव्हान आहे उपनगराध्यक्षांना की तुम्ही तो आमच्या शहरातील जनतेसमोर दाखवा, नाहीतर मी दाखवतो त्या वॉटर मीटरची किंमत किती आहे. पण वॉटर मीटर तो आम्हाला आजपर्यंत दाखवलं नाही. अजूनही तुमच्या माध्यमातून मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी सर्व सभागृहात पुन्हा एकदा मीटिंग लावावी वॉटर मीटरसाठी आणि सभागृहासमोर आणा. आम्ही तो एक वॉटर मीटर घेऊन देतो आणि दोघातला फरक समजेल की ते दाखवतात तो वॉटर मीटर वेगळा आहे आणि खरेदी केलेला वॉटर मीटर वेगळा आहे. हे सगळं गोलमाल त्यांचा आहे. त्याच्यामुळे माझा सरळ सरळ आरोप आहे. माझा प्रशासनावर पहिला आरोप होता पण आता मला त्या उपनगराध्यक्षांनी प्रेस घेतल्यामुळे आता माझ्या मनाची तरी खात्री झालेली आहे की त्याच्यात काहीतरी उपनगराध्यक्षांची इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याच्यामुळे उपनगराध्यक्ष त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत आहे. त्याचा फिटिंगचा खर्च त्या 2100 रुपयामध्ये असणार आहे की त्याचा खर्च वेगळा ग्राहकाकडून वसूल केला जाणार आणि त्यानंतर हे जी मीटर जी काय बसवण्याची प्रक्रिया सुरू असेल त्या मीटरची किंमत जी आहे ती ग्राहकाकडून वसूल केली जाणार आहे का? एक्झॅक्टली आपण एकदम बरोबर प्रश्न विचारला. हे उपनगराध्यक्षांनी शहरातील जनतेला प्रेसमधून सांगलेलं नाही पण आपल्या माध्यमातून मी तुम्हाला शहरातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी ह्या मीटरची 2149 रुपये घेतली प्लस आता ते त्याच कॉन्ट्रॅक्टरला फिटिंगचे 29 लाख रुपये देणार आहेत. हे वेगळे देणार आहेत. त्याच्यामुळे हा हे जे पैसे आता जे 29 लाख रुपये आणि ते काढायला बघतात हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर मी प्रशासनाला मुख्याधिकाऱ्यांना हा प्रश्न जाऊन विचारला की तुम्ही हे मीटरचे पैसे ग्राहकांकडून घेणार काय एवढे तुम्ही जर पाहिजे तर मुख्याधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलेलं नाही. नगराध्यक्षांनी उत्तर दिलेलं नाही. म्हणजे हे जे 2149 रुपये आहेत हे पर ग्राहकाकडून ते वसूल करणार आहेत आणि ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे. एकतर ऍक्च्युली त्याची किंमत किती आहे, ऍक्च्युली किंमत कमी आहे आणि तुम्ही ग्राहकाला तो 2149 घ्यायला भाग पडणार आहे. हे जे चालू आहे काम ते हे जबरदस्तीचं काम चालू आहे. हे प्रशासन आपल्याला पाहिजे तसं प्रशासन हाताळतायत पारकर आणि त्यांची यंत्रणा सगळी. त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की कणकवली शहरामध्ये त्या वॉटर मीटर विकणाऱ्या बऱ्याचशा कंपन्या आहेत. इथे थोडक्यात मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अमेय ट्रेडिंग कंपनीच्या ते नामवंत कंपनी आहे. ते मोटर विक्री करतात. तर माझं असं तुम्हाला शहरातील जनतेला सांगणार की तोच वॉटर मीटर तुम्ही शहरातील जनतेने अमेय ट्रेडिंग MMM असलेला MJP अप्रूव्हल असलेला वॉटर मीटरची किंमत विचारा. त्याच्यानंतर हे जे काय प्रेस कोण घेतात, आम्ही घेतो किंवा पारकर घेत आहेत, त्याच्या प्रेसवर तुम्ही भरोसा ठेवू नका. तुम्ही प्रत्येक ग्राहकाने जर अमेय ट्रेडिंग कंपनीकडे जाऊन चौकशी केली तर त्याचा सगळा पोल होईल आणि तोच वॉटर मीटर 650 किंवा 550 ते 650 रुपयाला मिळणार आहे. नगर पंचायतमध्ये वॉटर मीटर जे बसवायचे आहे त्याच्यामध्ये एकूण किती लाखाचा घोल झाला आहे असं तुम्हाला वाटतं? सर्वसाधारण नगरपंचायतीच्या सभागृहाने ह्या जनतेला चांगले मीटर मिळावेत म्हणून 2150 रुपये किमतीच्या दर्जेदार मीटर याबाबत दराला मागण्यात आली. मात्र तो ठेकेदार जो पुरवठादार आहे त्यांनी 600 ते 700 रुपये किमतीचे मॅक्झिमम मीटर पुरवले या बाबतीतलं आमचं ऑब्जेक्शन आहे आणि म्हणून सर्वसाधारण जवळजवळ 28 लाख रुपये किमतीचा जवळजवळ हा खरेदीमध्ये घोळ आहे आणि जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे. पारकर जे उपनगराध्यक्ष आहेत
यांना वास्तविक जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळला पाहिजे होता. मात्र ते जनतेच्या पैशाची काळजी न घेता ठेकेदाराच्या काळजीपोटी वेगवेगळे विधान करून ठेकेदाराचं जे समर्थन करतायत या बाबतीत पारकरांचा नक्की काय हेतू आहे हा जनतेसमोर आणला पाहिजे आणि तो आम्ही लवकरच आणणार.